यांचे सुद्धा कोपऱ्याच्या वतीने आभार व्यक्त करतो। प्रेक्षक पहा, खूप मोठ्या संख्येने प्रेक्षक देखील आनंद घेत आहेत या मॅचचा। हो, आणि आमचे कॅमेरामन देखील ते सर्व टिपताना पाहायला मिळत आहेत, प्रेक्षकांना टिपतायत। प्रेक्षक गॅलरी फुल भरलेले आहेत, दरवर्षीप्रमाणे कोपरा ग्रुपच्या या स्पर्धेसाठी लांब लांबून आलेले प्रेक्षक आनंद घेत आहेत मॅचचा। कोपरा ग्रुप पहिला चेंडू अपचमच्या बाहेर, भन्नाट वेगा आता चुकतेवर नव्हता, व्हाईट बॉल घोषित केला जातोय। मिस्टर जेपीएल विश्वजीत ठाकूर, रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील दिगोडे गावचा सितारा, मात्र या खेळाडूने रायगडचं नाव अगदी आखाती देशांपर्यंत नेलं आणि इंग्लंडच्या लॉर्ड स्टेडियम पर्यंत देखील नेलं, असा खेळाडू गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय। आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अजित मोहिते मुंबईचा मॅच विनर, दोघांमधील लढत पाहण्यासारखी असणार आहे। यावेळेला आक्रमण समोरच्या दिशेने, अजित मोहिते ब्रँडेड फटका, चेंडू सीमा रेषा पार, षटकार षटकार षटकार। सन्मानाचा, अभिमानाचा आणि पाचव्या पर्वाचा आपण पाहतोय। धावसंख्या पुढे गेली आहे 36 वर। अजित मोहिते उंचपूर्व खेळाडू आहेत आणि म्हणजे इकडे जर विश्वजितने चुकी केली मोठे फटके येणार आहेत, अजित चुकी केली तर रन येणार नाहीत आणि विकेट येऊ शकते। परंतु दोघेही एकमेकांच्या विरुद्ध कुरघोड्या करतायत, एकाच टीम मधून देखील बऱ्याचदा खेळलेत, परंतु आज विरोधात आहेत, आज श्रीवर्धन मध्ये कोपरा ग्रुप। यावेळेला रिवर्स करण्याचा प्रयत्न, वेग काय होता, भन्नाट वेग 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 आणि प्रचंड वेग, बॉल आला कधी आणि गेला कधी कळलं देखील नाही, आणि म्हणूनच ही खासियत आहे, एक तेरी तो एक मेरी, म्हणजे एका बॉलवर अजितने आपला दाखवला क्लास आणि दुसऱ्या बाजूला दुसऱ्याच बॉलवर विश्वजितने आपला भन्नाट वेग दाखवला। आणि क्रिकेट रसिकांना काय पाहिजे असतं, हिस्तो चुरस पाहिजे असते गोलंदाजाची आणि फलंदाजाची। आंतरराष्ट्रीय ख्यातीचे टेनिस बॉल क्रिकेटपटू एकमेकांच्या विरोधात उभे आल्यानंतर काय होणार आहे ते आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। कोपरा ग्रुपमध्ये दोघेही एकमेकांच्या विरोधात एकमेकांच्या विरुद्ध स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतायत, कारण जर का इकडे सिद्ध केलं तर पुन्हा एकदा प्रसिद्ध प्रसिद्ध आणि प्रसिद्ध नक्कीच होणार आहेत, त्यामुळे तो प्रयत्न इकडे होतोय। 36 धावा धाव फलकावर एक जबरदस्त मॅच, सेमी फायनल एकता वॉरियर्स विरुद्ध गोविंद युनायटेड। अजित मोहिते आक्रमण केलं, हल्ला चढवलाय, बॉलला पाठवलाय, लांब 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 बर, षटकार। मजेदार क्रिकेट आपण पाहतोय, आयकॉन कशाला इकडे आलेत, एवढ्या लांबवर का आलेत दाखवून देत आहेत, प्रत्येक जण दाखवून देतोय। मला आयकॉन म्हणून श्रीवर्धनला का बोलवलंय, कोपरा ग्रुपला का बोलवलंय, वडवलीत मी का आलोय दाखवून देत आहेत। आयकॉन कुणालाही बोलवत नाहीत, त्यासाठी तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागतं, स्वतःचं गाव, स्वतःचा विभाग, स्वतःचं शहर, स्वतःचा तालुका, स्वतःचा जिल्हा गाजवावा लागतो, त्यावेळेला म्हणून तुम्हाला आयकॉन बोलवलं जातं। आणि आज मात्र जर या ठिकाणी कोपरा ग्रुपमध्ये आलेत, आयकॉनना दाखवायचं आहे, कारण अपेक्षांचं ओझं, जरी 11 खेळाडूंचा क्रिकेट हा खेळ आहे, 4 खेळाडूंवर भिस्त मात्र मोठी आहे। हो, यावेळेला पहा, एक तेरी तो एक मेरी, प्रेक्षकांना या दोघांसाठी देखील टाळ्या झाल्या पाहिजेत, कधी विश्वजीत आणि कधी अजित, अजित विश्वजीत दोघांच्याही नावात जीत आहे, तर नक्कीच त्यामुळे कधी हा जितो तर कधी तो जितोय, क्या बात आहे, जबरदस्त संघर्ष या ठिकाणी सुरू असताना पाहायला मिळतोय। हा क्लास तर प्रेक्षकांना पाहायचा होता, ही चुरसच प्रेक्षकांना पाहायची होती, म्हणून ही गर्दी आहे। आज कोपरा ग्रुपमध्ये दर्जेदार क्रिकेट 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 आणि क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे, आणि एका बाजूला विश्वजीत तर एका बाजूला अजित, एका बाजूला आपण पाहतोय रायगडचा खेळाडू तर एका बाजूला मुंबईचा खेळाडू। यावेळेला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, यावेळेला अजित मोहितेच्या बॅटमधून एक्स्ट्रा कव्हरला षटकार। दर्जेदार आणि दर्जेदार क्रिकेट आपण या ठिकाणी पाहतोय, कुरगुड्या म्हणतात ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत, 48 धावा धाव फलकावर होताना पाहायला मिळत आहेत। एका बाजूला वेगाचा बादशाह आणि एका बाजूला विस्फोटक फलंदाज अजित मोहिते विश्वजीत ठाकूर। हॅलो, साजिदभाई इनामदार आणि सलीमभाई इनामदार यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, कोपऱ्याच्या वतीने मी त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो।
साजिद भाई इनामदार आणि सलीम भाई इनामदार। एकोणपन्नास धावा धावफलकावर ओव्हर तिसरी सुरू आहे। विश्वजीत यांच्या विरुद्ध आक्रमण करण्याची संधी सोडत नाहीये अजित मोहिते, परंतु विश्वजीत देखील आपल्या वेगाच्या जोरावर त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतायत। अजित विरुद्ध विश्वजीत, ओ ओ, एकाने तीन सिक्स मारले, एकाने त्याच्या विरुद्ध तीन बॉल निर्धाव देखील टाकले। दोघांनी ही या ओव्हरमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे, परंतु प्रेक्षकांना या ओव्हरमध्ये देखील जबरदस्त चुरस पाहायला मिळाली। ओव्हर संपलेले आहे तीन आणि धावसंख्या झाली आहे ती 49। एकता वॉरियर्स मसला। ही पहिल्या डावातील चुरस आहे, ज्यावेळेला दुसरा डाव सुरू होईल मला वाटतं याच्यापेक्षा मोठी चुरस आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे आजचा दिवस चुरशीचा आहे, कारण दुसऱ्या डावात देखील विश्वजीत ठाकूर म्हणा, त्याचबरोबर जर पाहिलं तर कृष्णा सातपुते यांना देखील आपण इन